जी झालं कसं असतं ते आता एका कुस्तीनं कुठं परवान संपत नसतो आणि संपणार ही नाहीये. एकदा नाही ही 10 वेळा कुस्ती होणार आहे. जे 4 वेळा ठोकलेला गेले 4 वेळा ठोकलं गेलं तिथं मी 400 वेळा तिथं काही करू शकतो हे त्याला सुद्धा माहित आहे, सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आणि अवघ्या 9 महिन्यात सिकंदरला जिंकण्याची संधी मिळाली. आणि या मिळालेल्या संधीचं सिकंदरनं सोनं केलं. महाराष्ट्र केसरी 2023 वर आपलं नाव कोरलं. तारीख 10 नोव्हेंबर 2023. 1 2 3 23 अवघ्या 23 सेकंदात सोलापूरच्या सिकंदर शेखनं गतविजेता शिवराज राक्षेला चित करत मैदान मारलं. बलदंड शरीर यष्टीच्या शिवराजला अवघ्या 23 सेकंदामध्ये त्यानं आसमान दाखवत 66वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. मागील वेळी हुकलेली संधी सिकंदरच्या डोक्यात होती. अवघ्या महाराष्ट्रानं शिवराज राक्षे याच्याकडून झालेला पराभव पाहिला होता, पण अपयशापुढं गडी खचला नाही, आपला सराव सुरूच ठेवला. आणि मागील केसरीचा विजेता शिवराज राक्षे याला पराभूत करत यंदा विजयश्री मिळवला. सिकंदरला ज्यानं हरवलं त्यालाच यावेळी सिकंदरनं हरवलं. तारीख 13 जानेवारी 2023. याच दिवशी सिकंदर शेखची महाराष्ट्र केसरीचा विजेता होण्याची संधी हुकली होती, पण पुन्हा संधी मिळताच सिकंदरनं शिवराजला आसमान दाखवलं, महाराष्ट्र केसरीवर आपलं नाव कोरत आपलं स्वप्न पूर्ण केलं. जे झाले ते झाले, ते चुकीचं झालेलं आहे आणि ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी. आज माझ्याबद्दल झाले उद्या कोणाच्या दुसऱ्याबद्दल बी होऊ शकतंय, म्हणून ह्याच्यावर काहीतरी तुम्ही निर्णय घ्यावा एवढंच वाटतंय. फक्त कुस्ती झाल्यानंतर तुम्ही काही अपील केलं होतं किंवा वस्ताना सांगण्याचा प्रयत्न केला होता, काय काय प्रयत्न झालेत का? कुस्ती जेव्हा माझे 4 पॉईंट दिलेले होते तेव्हा माझा कोच उठून तिथं गेलेला होता, पण कोचला तिथं माझ्या काही बोलू न देता धक्के मारून बाहेर काढलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता आणि आमच्या कोच संघ पण बोलू शकता. महाराष्ट्र केसरी 2023-24 अंतिम सामन्यात गंगावेस तालमीत कुस्तीचे धडे गिरवणारा सिकंदर शेख आणि गतविजेता महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्यात यंदाची फायनल झाली. शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार की सिकंदर यंदाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान मारत गतवर्षीच्या पराभवाची सल दूर करणार, याकडे कुस्ती चाहत्यांचं लक्ष होतं. अखेर सिकंदर शेखनं शिवराज राक्षेचा पराभव करत मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. उपांत्य फेरीत गादी विभागात शिवराज राक्षेनं हर्षद कोपटेचा पराभव केला आणि डबल महाराष्ट्र केसरीसाठी शड्डू ठोकला. तर माती विभागात सिकंदर शेखनं संदीप मोटेवर 10-0 असा दणदणीत विजय मिळवत यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा आपली असल्याचे संकेत दिले. सिकंदर शेख याचा मागच्या केसरी स्पर्धेमध्ये पराभव झाला, यंदा त्याच्याकडे नामी संधी होती. शिवराज राक्षे यानं मागील स्पर्धेत सिकंदर शेख याचा पराभव करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीवर नाव कोरलं. यंदा मात्र सिकंदर शेखनं त्याचं डबल केसरी होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. माझी पूर्ण 6 महिन्याची खरतर तपासणी राहिली आहे आणि आज 30 सेकंदात कुस्ती करून ती दावून दिले की गंगा स्थलमीचा महाराष्ट्र केसरी होता गेल्या वर्षी. पण 23 सेकंदामध्ये लढाई जिंकले कसं वाटतंय? ती जिंकणार तिथं कष्ट तिथं फळ मिळणार असते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.